अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी साहसी भांडवल निधी योजना आशेचा किरण ठरत आहे. अकोट तालुक्यातल्या ताजनापूर गावातले अल्पभूधारक शेतकरी शरद डोबाळे यांच्याकडे केवळ 1.5 एकर शेती असून त्यांना शेतीत म्हणावं तेवढं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यात मुलांच्या वाढत्या शिक्षण खर्चामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अशावेळी त्यांना केंद्र सरकारची ही योजना लाभदायक ठरली आहे. साहसी भांडवल निधी योजनेच्या माध्यमातून त्यांनी एका खासगी बँकेतून 4.5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी दुधाळ जनावरं खरेदी करून रोज सकाळी आणि संध्याकाळी ते शहरात जाऊन दूध विक्री करत आहेत. या योजनेअंतर्गत डोबाळे यांना शेतीपूरक व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली असून त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. पशुसंवर्धन विभागाकडे त्यांनी माझा अर्ज बँकेत पाठवला आणि बँकेने मला फुल सहकार्य करून आणि पशु अधिकाऱ्याने फुल सहकार्य करून माझा हा दुग्ध व्यवसायाचा धंदा मला म्हशी घेऊन दिले आणि चालू करून दिला. याच्यामुळे मला खूप असं जीवन जगण्याला आता अडचण येऊन नाही राहिली, म्हणजे सोपं वाटून राहिलं आणि माझी रोजीरोटी याच्यात चालू झाली. अशा जर योजना खेळ विभागाच्या शेतकऱ्यापर्यंत पोचल्या तर खरोखरच त्याला एक